देशातल्या 5 राज्यांमध्ये येत्या काही काळात निवडणुका होत आहेत, त्याआधी आज अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी लोकसभेत अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात फिनटेक आणि डिजिटलायझेशनवर स्पष्टपणे भर देण्यात आलाय. शिक्षण, शेतीपासून अनेक क्षेत्रात डिजिटलायझेशन करण्याच्या घोषणा करण्यात आल्या आहेत. पंतप्रधान मोदींनी या अर्थसंकल्पाचं कौतुक केलं, पण विरोधकांकडून मात्र अर्थसंकल्पाबाबत निराशा व्यक्त करण्यात आली आहे. पाहूयात या सगळ्याचा आढावा घेणारा हा एक स्पेशल रिपोर्ट. माननीय मंत्री महोदय श्रीमती निर्मला सीतारमण जी, नव्वद मिनिटांचं भाषण, त्यात कोट्यवधींच्या घोषणा, पुढच्या 25 वर्षांचा आराखडा आणि अर्थसंकल्प जाहीर झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अर्थसंकल्पाचं कौतुक केलं आणि अर्थमंत्र्यांचे आभार मानले. अर्थव्यवस्था को मजबूती देने के साथ ही सामान्य मानवी के लिए अनेक नए अवसर बनाएगा. ये बजट मोर इंफ्रास्ट्रक्चर, मोर इन्वेस्टमेंट, मोर ग्रोथ और मोर जॉब्स की नई संभावनाओं से भरा हुआ. पण ज्या मिनिटाला अर्थसंकल्प जाहीर झाला त्याच्या पुढच्याच मिनिटाला त्यावर टीकाही सुरू झाली आणि टीकेच्या केंद्रस्थानी राहिलाय कर सवलतीचा मुद्दा. गेल्या 6 वर्षांपासून सुरू असलेलीच कर प्रणाली लागू राहणार आहे. म्हणजे कशी तर ती बघा. तेव्हा आता टॅक्स स्लॅब कसा असणार आहे, तर तो तसाच असणार आहे. याचं कारण कोणताही बदल याच्यामध्ये नाहीये. त्यामुळे उत्पन्न 0 ते 5 लाख 0% कर असेल, 5 ते 7.5 लाख 10% कर, 7.5 ते 10 लाख 15% कर, त्यानंतर 10 ते 12 लाखाच्या उत्पन्नावर 20% कर आणि 12.5 ते 15 लाख हे उत्पन्न असेल तर 25% कर आकारणी असेल आणि 15 लाखांच्या पुढे ही टक्केवारी करायची आहे 30%. आणि यामुळेच काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यासह सगळ्याच विरोधी पक्षांनी त्यावर टीका केली. अर्थसंकल्पात कुणासाठीच काहीही नाही असं म्हणत काँग्रेसनं या अर्थसंकल्पावर टीका केली. ये सरकार केवल कुछ पूंजीपतियों की चाकरी कर देश के मध्यम वर्ग, नौकरी पेशा, गरीब, किसान, मजदूर, उनकी घोर अनदेखी और उनसे क्रूरता कर रही है. राज्यातून सर्वाधिक महसूल जातो, पण महाराष्ट्राच्या वाट्याला का दिलं? महाविकास आघाडीचं सरकार आहे म्हणून बदला घेण्याची भावना या बजेटमध्ये दिसते. काहीही नाही, कुठेही महाराष्ट्राचा लवलेश नाही या बजेटमध्ये. म्हणून मला वाटतं की हे बजेट म्हणजे भारत उद्ध्वस्त होण्याच्या साठी केलेली ही 7व्या वर्षाची 7वी पायरी आहे. तर शिवसेनेनं सुद्धा या अर्थसंकल्पावर निराशाच व्यक्त केली आहे. केवळ वेगवेगळे शब्द प्रयोग वापरायचे, मग ते PM गतिशक्ती असेल, ड्रोन शक्ती असेल, आत्मनिर्भर भारत असेल, ह्या शब्दांचा वापर करून वेगवेगळ्या योजना, जुन्या ज्या योजना होत्या त्याचा पुनरुच्चार केला गेला आहे. हा अर्थसंकल्प म्हणजे निवडणूक संकल्प असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसनं निशाणा साधला. काहीच नव्हतं, म्हणजे अगदीच म्हणजे लॅकलस्टर काहीच नव्हतं या बजेट. म्हणजे मलाही 1.5 तासाने वाटलं की पुढे काय, काहीच नव्हतं सबस्टँडिंग. म्हणजे काहीतरी एखादी, आम्हाला वाटलं की एखादी दुसरी मोठ काहीतरी ठोस निर्णय येईल. दुसरीकडे भाजपनं मात्र या सगळ्या आरोपांवर उत्तर दिली. राहुल गांधीला बजेटच समजलं. बजेट जर समजलं असतं ना तर त्यांनी कृषी क्षेत्राला काय मिळालं, उद्योगधंद्याला काय मिळालं, तरुणांना काय मिळालं, कोविडमधून बाहेर पडल्यानंतर देशाची अर्थव्यवस्था कशी सुधारली, हे आकडे त्यांनी द्यायला पाहिजे होते. एकही आकडा दिला नाही की याला एवढे मिळायला पाहिजे होते, त्याला काही त्यांना बजेटच समजलं नाही, तर त्यांच्या प्रतिक्रियेला काही अर्थ नाही. युवाओं के लिए 60 लाख नौकरियां, यह भारत के युवाओं को और स्वाभाविक रूप से उत्तर प्रदेश देश की आबादी का सबसे बड़ा राज्य भी है और सबसे युवा राज्य भी है. उत्तर प्रदेश के युवाओं को इससे और भी आगे बढ़ने का अवसर मिलेगा. जिथे 60 लाख रोजगार निर्मितीची घोषणा केली आहे त्याचा पाढाच भाजपनं वाचलाय.
याशिवाय देशातल्या कोणत्याही राज्यासाठी विशेष तरतूद केलेली नाही. उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूरमध्ये विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. त्या राज्यांसाठी काही विशेष घोषणा केलेली नाही, पण या सर्व राज्यांना मदत करण्यासाठी बिनव्याजी 1,00,000 कोटींची तरतूद मात्र केली आहे. पण या सगळ्यातून सर्वसामान्यांना फार काही मिळालं असं वाटत नाही. Rise to move for leave to introduce the finance bill 2022. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.